नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला विसरू नका। आज घेऊन आले बच्चन पांडे अक्षय कुमारचा पिक्चरचा रिव्ह्यू। 12 ला बघितला सिनेमा न्यू चित्रा टॉकीज मध्ये। ह्याचा गेटअप खूप चांगला दिला याला। अशी काचेचे गोटेचे डोळा हे दाखवलाय, तो पण चांगला दिसतो। काम ठीकठाक आहे, पण अपेक्षेपेक्षा पिक्चर अतिशय खाली आहे। म्हणजे अपेक्षा जास्त मुद्दा मी ठेवल्या नव्हत्या, पण तरी पिक्चर खाली गेला। सुरुवातीला साधारण एक स्टार्टची एक 30-40 मिनिट पिक्चरला निदान वेग दिला होता, पण आता अजून जरा काहीतरी आता त्याला स्टोरीला रंग येईल, स्टोरीला वेग चढेल असं काय वाटत होत, तेव्हा तसं काय झालं नाही। इंटरवेलच्या आधी एक 5 मिनिट आता वाटलं आता म्हणलंय भारी आहे, आता असा आता लय भारी चालवणार। इंटरवेल झाला नंतर मग वाटलं आता इंटरवेल नंतर लय भारी असेल, उलट इंटरवेल पासून पिक्चर खाली 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 जात आला। आणि शेवट तर इतका म्हणजे एखादा मोठा फटाका आहे, आपण तो फोडाय गेलो आणि तो फुस झाला तसं वाटलं शेवटला। इंटरवेल पर्यंत ठीकठाक पिक्चर मला वाटला, त्याला मी इंटरवेल पर्यंत 40 मार्क दिलेले 100 पैकी। इंटरवेलच्या नंतर 100 पैकी 35च्या खाली 30च मिळाले त्याला माझ्याकडून मार्क, आणि शेवटाला तरी 100 पैकी 10च मार्क मिळाले। म्हणजे ओव्हरऑल किती होतील ते तुम्हीच ठरवा। आता गाणी काय चांगली नाहीत, बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे, अक्षय कुमारचं काम ठीकठाक आणि चांगलं याच्यामधलं आहे, अगदी चांगलं पण म्हणता येत नाही पण ठीकठाक पेक्षा वर आहे। आणि अर्षद वारसी कीर्ती सेनन दोघांची कामं ठीकठाक आहेत, आणि त्याचे जे इतर सवंगडी दाखवलेत त्यांची कामं मला त्यापेक्षा जास्त बरी वाटली, कारण त्यांना डायलॉग जरा काय काय त्याच्या मित्रांना जास्त चांगले दिलेत त्यामुळे ते बरं वाटलं। शेवट तर अजिबात पटला नाही, कुणालाच पटणार नाही, काहीशी तरी विचित्र काय पण असं कसं काय असं वाटतं ते शेवट बघताना। बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे, अक्षय कुमारच्या यांना आवडेल, पण मला वाटतं ह्या आठवड्यात सुद्धा ताशकंद फाईलच बॉक्स ऑफिसवर राज करणार असं दिसतंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।